पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. ताई साहेब. हा, हिंग संपलंय. अग मग जा ना, आण ना पटकन. हो आणते. केतकी, हा, यांची पेज तयार आहे ना, दे लवकर. आता हवी होती का? म्हणजे अगं या वेळेला त्यांना रोज पेजच देतो पण. आई, सुमन आली ना की मी तिला करायला सांगते. हा, नको, मीच करते. नाही आई, राहू दे, मी करते आणि पाठवून देते, नाहीतर मीच स्वतः घेऊन येते. रुपालीने आजपर्यंत कधी यांची पेजेची वेळ चुकवलेली नाही. खायला काय? आता हवंय का खायला काही? यावेळेला खायचं नसतं. अगं भूक लागली आहे मला. देते. आणि आईने कधी नाही विचारलं या वेळेला त्या वेळेला? मागितलं की लगेच द्यायची. देते. बरं, माझे दोन मित्र येणार आहेत रात्री जेवायला, त्यांच्यासाठी काहीतरी नॉनव्हेज कर. काय झालं, जमेल ना की बाहेरून मागवू? कसं आहे, त्यांच्यासमोर मला माझं हसणही करून घ्यायचं आहे. करेन. आणि भूक लागल्या काय बघ खायला. जर देते. हे तू काय करतेस? मला ना एक नवीन डिश ट्राय करायची. नाही, मला काम करायचंय, तुझा. अगो मग थोडी वेळ ना प्लीज. नाहीतर तुम्हीच ट्राय करा ना ते डिश. तुला सांगितलेलं कळत नाही का? हे बघ, मला आता पेस करायचे, त्याच्यानंतर तेजसला काहीतरी खायला करायचंय, त्याच्यानंतर रात्री त्याचे फ्रेंड्स येणार आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी प्रिपरेशन करायचंय. आणि तू मला आता इथे ऑर्डर देऊ नकोस, तुझा आई. आई तर मला असं कधीच वागवत नाही, त्या तर मला हवं ते करू देता. हे बघ, तिने केलं म्हणून मी करायलाच पाहिजे असं नाहीये ना. हा, आणि ऑर्डर्स द्यायला हे काय हॉटेल नाहीये. मध्ये मध्ये लुडबुड करू नकोस, तू जा इथून. काकू, मला आता काहीच काम नाहीये. मी मदत करू का? काकू तुम्ही भाजी बघता? तुम्ही भाजी बघा. हो. जायचंय ना तुला बस स्टँड आला. मला हकलवतोयस का? ए नाही, यू कॅन स्टे इफ यू वॉन्ट. असू दे. ए हेमा, हेमा अगं ऐक ना. थांब 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 ना. का आता का? आय एम सिरियस यार हेमा, थांब ना. अरे नाही नको, आधीच खूप उशीर झालाय. परत मला खोपोली पोचायला ना 2-2.5 तास कुठेच जाणार मी. ओके, पण पोहोचल्यावर मेसेज कर. सी या. बाय बाय. काय ग, काय झालं? माझे सगळे पैसेच संपले. म्हणजे शॉपिंगच्या नादात ना मी सगळे पैसे खर्च केले. आता काय करणार मी? कशी जाऊ परत? कशी? ऐक ऐक, तू माझ्या बरोबर आहेस, नको एवढं टेन्शन घेऊ. ठीक आहे. अरे हे घे तन्मय, तुला माहितीये मला कोणाकडून पैसे गेले नाही आवडत. तन्मय, अजून घे, अजून हे घे. तन्मय हे बघ, तुला माहितीये मला पैसे घ्यायला नाही आवडत आणि तुम्हाला ऑलरेडी किती पैसे दिले. कम ऑन यार हेमा, इट्स ओके, हे घे. बरं ठीक आहे, ऐक एक काम करू, तू हे सगळे पैसे ठेव, मी हे तिकिटापुरती पैसे ठेवते. म्हणजे मी परत गेले ना तर आईने मला दिले तर मी येईन. नाही, हे तू तुझ्या जवळ ठेव, पुढच्या वेळेला येशील तेव्हा हे युज कर. अरे तन्मय हेमा, मला नाही ऐकायला आवडत नाही. अच्छा. आणि पुढच्या वेळेला तू आलीस की आपण पाठ टेकवायची व्यवस्था करूया. असं म्हणतोस?
मग तर यायलाच हवं. येते. बाय बाय. बाय बाय. साव्या देण्याची काय गरज होती पण. आधीच ते स्वतःला राणी समजते. तुला सांगतो ताई, आता ना ती अजून माच करेल. बंटी तिला वाटतंय की उड्या मारल्या की हवेत उडता येत. मला तिला दाखवून द्यायचं होतं बंटी की तिचा शेवट जमिनीवर आपटूनच होणार आहे. तुझी सासू आणि नवरा काय करत होते, काय बोलले नाहीत? बोलले रे, पण आज केतकीचा आवाज जास्त होता. आणि तू ऐकून घेतलंस? तुला वाटतं मी ऐकून घेईन? ताई आज फक्त चाव्या दिल्यास उद्या अधिकार हक्क सगळं काढून घेईल ती. अधिकार आणि हक्क मिळवणं इतकं सोपं नाहीये बंटी. त्यासाठी झगडावं लागतं, लढावं लागतं. आणि केतकीची लायकी नाहीये ती. आणि तिने जरी लढण्याचा प्रयत्न केलाच तरी मला माहितीये काय करायचं ते. दोन दिवस बंटी, दोन दिवसात चाव्या माझ्या हातात येतीलच बंटी. असं नाही होणार. ती चाव्या परत नाही देणार. का? ती नेत्र मदत करते तिला. नेत्र का मदत करते? ते मला नाही माहित. पण आई, हे असं सुरू राहिलं ना सगळं गेलं मग हातातून. नाही, काहीतरी असं करावंच लागेल की जेणेकरून दोन दिवसात चाव्या माझ्या हातात येतीलच. केतकी, बाई साहेब चहा. तुला कसं कळलं मला चहा हवाय? तुम्ही रोज याच वेळेला चहा घेता ना. लक्ष ठेवून असतेस आमच्यावर. नाही तसं नाही, बरेच दिवस झाले इथे राहते ना, नजरेला पडतं तेवढं लक्षात राहतं. हुशार आहेस. हा कार्यकर, मी निघालोय तासाभरात पोचतो ऑफिसमध्ये. हां चल, ठेवतो फोन. रुपाली मला उशीर झालाय, मी निघतोय ऑफिसला चाललोय आणि तिकडनं साईडवरती जाईन. मला सोडून चाललात तुम्ही? म्हणजे आपलं ठरलं होतं ना मी पण ऑफिस जॉईन करतोय. चालेल ना आजपासून. अरे वाय नॉट, मी तर वाटच बघतोय तू कधी ऑफिस जॉईन करतोयस त्याची. ओके बरं, आई कसा दिसतोय मी? छान. माझ्या बाळाला कोणाची दृष्ट नको लागायला. आता बघ, नशिबवान आहेस. तुझ्या आईने माझी कधी दृष्ट नाही काढली. कारण तुम्ही दुष्ट आहात. निघा आता. सॉरी, पाय पडतो. यशस्वी. चला बाबा. एक मिनिट, आधी पहिला दिवस आहे ऑफिसला जायचा तुझा. हां केतकी, ए केतकी. आता काय? आधी ऑफिसला निघालाय, पहिला दिवस आहे आज त्याचा. ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन काय फक्त? मग अजून काय? दही साखर. दही साखर कशाला? नवीन कामासाठी जाताना दही साखर खायचं असतं. काम पूर्ण होता. तू शिकवलंस वाटतं हिला हे सगळं. घे आता. एनिवे मला पटत नाही हे सगळं, पण दे आता. जाऊ आता. बाय. चल बाय. येतो. बाय केतकी. घर सांभाळणाऱ्या बाईला सगळ्या गोष्टी शिकवाव्या नाही लागत. आधी ऑफिसला निघाला होता ना, पहिला दिवस आहे त्याचा. त्याच्या हातावर दही साखर ठेवायला हवी होतीस तू. काल आलेल्या मुलीला ज्या गोष्टी कळतात त्या तुला कळू नये. तिला सगळं कळतं ना, म्हणूनच तिला हाताशी घेतलंय मी. तू तर हिला घराबाहेर काढायला निघाली होतीस. आणि कसं आहे ना रुपाली, तुला माणसं कळत नाहीत, मला कळतात. बाबांच्या पेजेची वेळ झाली आहे. माहितीये नेत्रा, तू पेज तयार केलीयस ना? हो. चल. आता केतकी पेज घेऊन येईल.
आजोबा तुमच्यासाठी पेज आणली आहे. आजोबा काय होत आहे? आजी काय होत आहे? नेत्रा तू कधीची हक्का मारतीये मी तुला? तुला ऐकायला नाही का आलं? तू का आलीस आमच्या खोलीत? अगं हे घाबरलेत ना. अहो तुम्ही हात उचलला होतात ना आता? अद्वैत साहेबांच्या जीवाला पुन्हा धोका आहे, पण या वेळेला कसं थांबवू मी? शेखर साहेबांना फोन करायला हवा. नेत्रा बरं झालं इथेच भेटलीस, मला तुझ्याशी बोलायचंय. थँक्यू सो मच. कशासाठी काकू? न मागता मदत करणारा नेहमीच मोठा असतो, आणि नेत्रा तू खरंच खूप मोठ्या मनाची आहेस. नेत्रा मी तुला गृहीत धरते का? असं का म्हणताय तुम्ही? मघाशी जेव्हा तू अद्वैतच्या हातावर दही साखर ठेवत होतीस तेव्हा मी रुपालीला म्हणाले की मी नेत्राला हाताशी धरलंय. खरं तर मी तुला न विचारता तिला हे सगळं सांगितलं. नेत्रा मला खरं सांग, मी तुला गृहीत धरते किंवा तुझ्याशी चुकीचं वागते असं वाटतंय का तुला? नाही काकू, असं काही माझ्या मनात सुद्धा नाही आलंय. नक्की. आणि तुला कधी असं वाटलं ना तर प्लीज मला सांगशील ना? हो. नेत्रा अगं काय झालंय, तू इतकी काय घाबरलीयस? काय झालंय? काय नाही, कुठे काय, काही नाही. काही नाही काय? काही नाही. तुला ना काही लपवता येत नाही. अगं बघ केवढा घाम फुटलाय, काय झालं एवढं घाबरायला? सांग ना काय झालंय. ते एवढं काहीच नाही, घरी फोन करायचा आहे मला, म्हणजे सकाळपासून गडबडीत राहून गेलंय ना, घरचे खूप काळजीत असतील म्हणून. एवढंच ना, मग कर ना फोन. हो मी आलेचा, मी फोन करतो. बाहेर कशाला जायला हवं, इथेच कर ना. ते इथे हे बघा ना, नेटवर्कच नाही आहे. मी आलेच, मी पटकन फोन करून आले का? बर. मग अद्वैत, आज तू ऑफिस जॉईन करतोयस, काही स्पेसिफिक प्लॅन्स आहेत का तुझे? पहिलाच दिवस आहे, सो जरा सिस्टम समजून घेतो. आपण संध्याकाळी बोलूयात परत. बोल नेत्रा. साहेब तुम्ही जिथे कुठे असाल तिथून अद्वैत साहेबांना घेऊन परत घरी या. का? मला आताच संकेत मिळालाय, तुम्ही त्यांना लवकर घेऊन परत या. कसला संकेत? एक वेडा माणूस आहे, तो अद्वैत साहेबांना दगड फेकून मारणार आहे, आणि तो दगड गाडीच्या खिडकीतून आत येऊन अद्वैत साहेबांच्या डोक्याला लागू शकतो. तुम्ही ऐका माझं, तुम्ही त्यांना लवकर घेऊन परत घरी या. परत त्यांना काही व्हायला नको. नेत्रा 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 तू बघ,
काळजी करू नकोस, असं काही होणार नाही. माझा असल्या गोष्टींवरती विश्वास नाही. मला दिसतं, विश्वास ठेवा माझ्यावर. ऐका ना माझं, त्यांना परत घेऊन या लवकर. अगं असल्या गोष्टींवरती कसा विश्वास ठेवणार? असल्या गोष्टींवरती माझा विश्वास नाही. आणि गाडीची काच मुळात बंद आहे, दगड वगैरे काही येणार नाही. कळलं का तुला? काय झालं बाबा? नेत्राचा फोन आहे ना. हो आहे बघ, गाडी आपण ते घरी भेटल्यावरती बोलूया. नाही नाही नाही, ऐका माझं. अरे काही नाही, तिने बाबांची औषधं विचारायला फोन केला होता. ठीक आहे. ओ ओके. आई त्रिनयना देवी, अद्वैत साहेबांना सुरक्षित ठेव. चोरी चोरी चुपके चुपके काय? तुझ्या याराशी बोलत होतीस चोरू? घरी फोन केला होता. घरी फोन करून बोलायला असं लपून बोलावं लागतं? नाही, लपून कुठे. मग घरात सतत कोणी ना कोणी येत असतं ना, तर मग घरच्यांना त्रास नको म्हणून मग इथे बाहेर येऊन फोन केला. एवढ्या मोठ्या घरात तुला हीच जागा मिळाली असं लपून फोनवर बोलायला? सांग ना, कोणाशी बोलत होतीस? घरीच केला होता. बघू फोन, बघू दाखव ना फोन, दाखव. नेत्रा, काकू बोलवत आहेत मला. ताई, बरं झालं बंटी आलास. आता या घरातल्या लोकांना कळेल की या घरामुळे रुपाली नाहीये, रुपालीमुळे हे घर आहे. म्हणजे केतकी आता हा सगळा कारभार सांभाळणार आहे या घराचा. नेत्रा तिला मदत करते, पण मी सांगते बंटी तुला, या दोघींनाही मिळून साधा स्वयंपाक सुद्धा नीट करता येणार नाही. एकदा का या घरातल्या लोकांच्या पोटापाण्याचे हाल झाले ना की समजल्या ना रुपालीचं या घरात असणं किती महत्वाचं आहे. ताई, पण ती नेत्रा या घरात असणं मला बरोबर वाटत नाहीये. काय झालं? मी आता येत होतो ना, तर ती बाहेर फोनवर कोणाची तरी लपून छपून बोलत होती. मी विचारलं तर काहीतरी उडवा उडवीची उत्तरं दिली तिने मला. मी काय म्हणतोय, तू तिला घरातनं काढून टाक ना. मलाही तेच हवंय बंटी. हा शेखर ऐकत नाहीये ना, त्याला नेत्रा अद्वैत जवळ हवी आहे, या घरात हवी आहे, कायम हट्ट आहे त्याचा. हट्ट करायला लहान आहे का शेखर? तू विचारलंस का म्हणून? मला सांगत नाहीये तो, अजिबात कळू देत नाहीये मला. पण एवढं मात्र नक्की बंटी, की ही नेत्रा जर इथे राहिली ना, तर पुढे जाऊन डोई जड होईल ती आपल्याला. आता तर त्या केतकीने सुद्धा नेत्राला हाताशी धरलंय. आणि मला एक गोष्ट कळत नाहीये की नेत्रा पण पुढे पुढे करून तिला मदत का करते. त्या केतकीला जर का कोणाचा सपोर्ट मिळाला ना, तर आपल्यासाठी अडचण ठरेल. त्यामुळे जे काही करायचं ना, ते लवकरात लवकर कर, कारण आपण तिचा कारभार बघत बसू आणि ती कारभारण बनून सगळं स्वतःच्या हातात घेईल. अशक्य आहे बंटी. राजाध्यक्षांच्या घराचा सगळा कारभार माझ्या हातात होता आणि यापुढेही माझ्या हातातच राहणार. पुन्हा असं बोलायचं नाही बंटी. चुकलं चुकलं. त्या नेत्राचं काय करायचं तेवढं फक्त मला सांग. काहीतरी करावंच लागेल. एक काम कर बंटी, तिच्या मागावर राह, तिची सगळी माहिती काढ. म्हणजे ती कुठून आली आहे, ती कोण आहे, कशासाठी आली आहे, ती आधी काय करत होती, सगळ्याची. एकदा का हे सगळं आपल्याला कळलं की मग आपल्याला कळेल की शेखर तिला इथे ठेवण्यासाठी इतके आग्रही का आहेत. मग बघू तिचं काय करायचं ते.